स्वस्त आणि मस्त आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध असणारी मुंबई महापालिकेची रुग्णालयातील उपचार सेवा आता महाग ठरणार आहे. मुंबईकरांसाठी 20% तर मुंबई बाहेरील रुग्णांसाठी 30% शुल्कवाढ मंजुरीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना मात्र दिलासा मिळाला असून त्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. सायन, केयम आणि नायर रुग्णालय इथं नेहमीच अशीच रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. मुंबई महापालिकेच्या या तीन मुख्य रुग्णालयांमध्ये वर्षाला सुमारे 50 लाख रुग्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचाराला येतात. एकूण आरोग्य सेवेवर BMC दरवर्षी 3000 कोटी खर्च करते तर उत्पन्न केवळ 300 कोटींचं आहे. त्यामुळे सुमारे 18 वर्षांनंतर आरोग्य सेवांचं शुल्क वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. प्रशासनानं 50% दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता, पण गटनेत्यांच्या विरोधानंतर मुंबईकरांसाठी 20% तर मुंबई बाहेरच्या रुग्णांकरता 30% शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या शुल्कात उपचार मिळत होते, मात्र यापुढे मोफत उपचार देण्याच्या अटीवरच गटनेत्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रथम रुग्णालयात चांगल्या सुविधा पुरवा, मगच शुल्क वाढ करा अशी मागणी करत काँग्रेसने याला विरोध केला. गटनेत्याच्या अनौपचारिक बैठकीमध्ये प्रशासनाने 50% वाढीचा जो प्रस्ताव मांडला त्याला आम्ही विरोध केला. मग प्रशासनाने आम्ही 20% वाढ करतो आणि बाहेर मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्णांना 10% वाढ करू अतिरिक्त असं म्हटलं. परंतु भारतीय जनता पक्षाची स्पष्ट मागणी आहे की जेव्हापर्यंत रुग्णांच्या सुविधामध्ये आपण वाढ करत नाही अशा पद्धतीने वाढ आपण करू नये. रुग्णालयातल्या सुविधा वाढवण्याकरता 18 वर्षांनी शुल्कवाढ होत असल्याचं सांगत सत्ताधारी शिवसेनेनं याचं समर्थन केलं. जे रुग्ण असतील त्या रुग्णांना मुंबईतील जे काही रुग्ण त्या ठिकाणी येतील, बाहेर मुंबईच्या बाहेरील जे रुग्ण त्या ठिकाणी येतील त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळण्यासाठी अशा पद्धतीचं आम्ही हे दर कमी करून हे धोरण काल हे हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. देशामधल्या गरीब रुग्णांचा उपचारासाठी नेहमीच BMC रुग्णालयांकडे ओढा असतो, परंतु आता शुल्कवाढीचा मोठा फटका या सामान्य वर्गातल्या रुग्णांना बसणार आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, स्वस्त आणि मस्त उपचार सेवा देणारी रुग्णालय म्हणून महापालिका रुग्णालय परिचित होती, विशेषतः गरीब रुग्णांना मोठ्या आशेनं ते या रुग्णालयांमध्ये यायचे. आता हे उपचार त्यांच्या अवाक्याबाहेर जाणार आहेत का? या शुल्क वाढीमुळे त्यांना कसा फटका बसणार? नक्कीच सर्वाधिक जास्त फटका जो आहे तो सामान्य वर्गाला बसणार आहे, कारण या मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण जे आहेत ते सामान्य वर्गातील येतात, गरीब वर्गातील येतात. त्यामुळं त्यांच्याकडे असणारा तुटपुंजा पैशामध्ये चांगले उपचार जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या या रुग्णालयामध्ये मिळतात. परंतु आत्ता हे रुग्णालयाची फी वाढ जी आहे ती 20 आणि 30% होतीय, त्यामुळे नक्कीच याचा सर्वाधिक जास्त फटका या वर्गाला बसतो आहे. त्याचबरोबर तिथं दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे, कारण सर्वाधिक जास्त केवळ ट्रीटमेंट करायची, औषधं बाहेरून आणायला सांगायचं, त्याचबरोबर टेस्ट देखील बाहेरून करून आणायच्या, मग जर दरवाढ कशासाठी केली जाते असा प्रश्न देखील या संदर्भात उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळं नक्कीच या संदर्भात जवळपास 65,000 कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या मुंबई महापालिकेनं अशी तुटपुंजी दरवाढ करून कितपत पैसे पदरात पाडून घेतले हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला. परंतु एक दुसरीकडे देखील महत्त्वाची बाजू पाहिली जाणार आहे की मुंबई महापालिकेचा जकात जो आहे ती यावर्षीपासून बंद झालेली आहे, मागील वर्षापासून GST आल्यामुळे बंद झालेली आहे. त्याचा जो फटका जो आहे तो मुंबई महापालिकेला बसतोय. त्यातच मुंबई महापालिकेचे रुग्णालयाचे जवळपास या तिन्ही सायन, KM, नायर आणि KM याचे जवळपास 1700 कोटी रुपयांचा विस्तार जो आहे तो येणाऱ्या एक वर्षाभरात होणार आहे. त्यासाठीचा पैसा जो आहे तो उपलब्ध करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही शुल्क वाढ जी आहे ती 18 वर्षानंतर केल्याचा दावा जो आहे तो शिवसेनेनं केलेला आहे. पण मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.